नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने याचे पडसाद खेड तालुक्यात पाहायला मिळत आहेत। तर या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात सोमवारी 4 सप्टेंबर 2023 रोजी बंदची हाक देण्यात आली आहे। चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या शहरांसह तालुक्याच्या ग्रामीण भागात हा बंद पाळला जाणार आहे। जालना येथील घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक झाली। या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला। पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात विशेषतः शहरामध्ये कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे। एसटी महामंडळाने मुक्कामी सोडलेल्या बसगाड्या पुन्हा माघारी बोलवल्या आहेत। खेड तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिल्याचं सांगण्यात आलं आहे। शहरी भागातील महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था व शाळा यांनी बंदचा निर्णय पालकांना आणि विद्यार्थ्यांना मेसेज पाठवून कळवला आहे। खेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा स्मृतीस्थळावर सकाळी 10 वाजता जमणार असून सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करून अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात येणार आहे। पोलिसांनी या तालुका बंदच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमात खोट्या पोस्ट पसरवू नयेत असे आवाहन केले आहे। पुणे नाशिक महामार्गावर खेड बाह्यवळण रस्त्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। पुणे नाशिक महामार्गावर होलेवाडी या ठिकाणी बाह्यवळण रस्त्यावर आज रविवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी मोटारीचा अपघात झाला। चारचाकीचे पुढच्या भागाचे दोन्ही टायर निखळून सर्व्हिस रस्त्यावर गेले। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला केले। हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, सोनसाखळी लंपास, 3 अट्टल गुन्हेगार अटकेत। हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करून त्याच्या गळ्यातील 15 तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बहुळ तालुका खेड हद्दीत घडली होती। चाकण पोलिसांनी सदर गुन्ह्याचा छडा लावून अवघ्या 12 तासाच्या आत 3 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे। चोरांकडून सोनसाखळीसह 3,70,000 मुद्देमाल जप्त केलाय। खेड न्यायालयाने आरोपींना 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। श्रीराम संतोष होले वय 25 राहणार होलेवाडी तालुका खेड, प्रतीक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर वय 21 राहणार टाकळकरवाडी तालुका खेड व बबलू रमेश टोपे वय 23 राहणार वाकी बुद्रुक तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सतीश कुंडलिक गवाने वय 57 राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळगावच्या हद्दीत चाकण शिकापूर रोडलगत हॉटेल एसके येथे 3 अनोळखी चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पाईपने मारहाण केली। त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील 15 तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरटे दुचाकीवरून पळून गेले। या प्रकरणी सतीश गव्हाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे। चोरट्यांकडून आरोपींकडून सोन्याची साखळी व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा 3,70,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले। याबाबतचा अधिक तपास चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरेव त्यांचे सहकारी करत आहेत। तिने आरोपींना खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। जुनाखेड घाट इंदिरा पाझर तलाव परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेत खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आल्याची बाब आज रविवारी 3 सप्टेंबर रोजी समोर आली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील जुनाखेड घाटातील आडवळणाच्या सटवाईच्या खोऱ्यातील जंगलात साग तस्करी करणाऱ्यांची खासगी आणि वन विभागाच्या हद्दीतील राजरो शेकडो झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक बाब रविवारी 3 सप्टेंबर रोजी समोर आली आहे। मुळात खासगी मालकीचे साग तोडताना देखील वन विभागाची रीतसर परवानगी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते, मात्र इतर झाडे तोडण्यासाठी परवानगी लागत नसल्याच्या नावाखाली देशी झाडांचे दररोज शेकडो बळी दिले जात आहेत। वन विभाग याबाबत डोळ्यावर कातडे ओढून घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। जुन्या खेडघाटाला पर्यायी पुणे नाशिक बाह्य वळण चौपदरी महामार्ग झाल्याने जुन्या खेडघाट सध्या सुस्थितीत असला तरी हा महामार्ग निर्मनुष्य आणि सामसूम झालाय।
याचाच गैरफायदा घेत तिनेवाडी गावच्या हद्दीतील इंदिरा पाझर तलाव परिसरातील वन विभागाच्या हद्दीत आणि खासगी मालकी जागेतील सागांच्या झाडासह विविध झाडांची कत्तल झाल्याची बाब समोर आली आहे. आता वन विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तळेगाव चाकण रस्त्यावर भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरील एक जण जखमी झाला तर एकाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 10:15 सुमारास सिनिकेअर हॉस्पिटल जवळ घडली. विकी संजय सोनवणे पाटील वय 19 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक दत्तराव जवकर वय 32 राहणार चाकण हे जखमी झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक क्रमांक HR 16K 355 चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तळेगाव चाकण रस्त्यावरून फिर्यादी दीपक आणि विकी हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. युनिकेअर हॉस्पिटल जवळ आल्यानंतर आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले तर विकी यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहे. पिकअप जीपने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिकअप चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 खेड तालुक्यातील शिंदे गावाच्या हद्दीत वासुली रोडवर घडली आहे. काळूराम रघुनाथ शिंदे वय 32 राहणार पापडवाडी तालुका खेड असे अटक केलेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. या प्रकरणी जावेद आलम हारून अन्सारी वय 22 राहणार वासुली तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिंदे याने याच्या ताब्यातील पिकअप MH 14K 8042 भरधाव वेगात चालून फिर्यादी यांच्या मित्राला पाठीमागून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांच्या मित्राचा मृत्यू झालाय. महाळुंगे MIDC पोलीस तपास करीत आहेत. खेड येथील चांडोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेतील 428 जागांपैकी 96 जागा रिक्त असून या 14 वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षा निकाल जाहीर झाले असून इच्छुक विद्यार्थ्यांनी 6 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन चांडोली ITI प्राचार्य कमलेश पवार यांनी केले आहे. राजगुरुनगर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या जाणीव जागृती मंचचा 6वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना आणि महिला आघाडी खेड यांच्या वतीने हस्ताक्षर सुधार व फलक लेखन कार्यशाळा खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात पार पडली. खेड तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीनं 3 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय शरद जोशी यांची 89वी जयंती काळूस या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेशी संबंधित पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. संकष्टी चतुर्थी निमित्त श्री ढुंगी विनायक गणेश मंदिर तीर्थक्षेत्र कडूस टोकेवाडी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुणे नाशिक महामार्गावर चाकण तालुका खेड हद्दीत सायंकाळी हमखास वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. प्रवाशी वाहतुकीची वाहने रस्त्यात उभी करण्यात येत असल्यानं अशी स्थिती निर्माण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालय व चाकण वाहतूक शाखा प्रशासनानं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना या काही प्रमाणात यशस्वी झाल्या आहेत. मात्र महामार्गावरील अवैध प्रवाशी वाहतुकीची वाहने वाढत असल्यानं कोंडीला देखील निमंत्रण मिळत आहे. राष्ट्रीय महामार्गाची लाल फितीत अडकलेली कामे, वाढलेली लोकसंख्या, वाहनांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या, तुलनेने अरुंद रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अपुरी सोय, अवैध प्रवासी वाहतूक आदी कारणांमुळे चाकण भागात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडत आहे. गणेशोत्सव पंधरवड्यावर येऊन ठेपल्यानं गणपती मूर्तींचे नक्षीकाम आणि रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. खेड तालुक्यातील कुरुळी या ठिकाणी गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. माझं नाव विशाल माळशीकर, मी कुरुळीचं आहे, मी मूर्तिकार आहे, कुंभार आहे आम्ही समाजाने. तर आपल्या या ठिकाणी गणपतीच्या आकर्षक मूर्ती बनवल्या जातात. तर सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्याकडे कमीत कमी 1,000-2,000 गणपती आहेत. तर बुकिंग सुद्धा जोरात आहे. अधिक महिना असल्यामुळे यावर्षी मूर्त्या भरपूर प्रमाणात झालेल्या आहे आणि त्यांची मागणी त्या पद्धतीने जोरात आहे. आपल्याकडे घरगुती प्रकारचे मांडळ्यांच्या मूर्ती कमीत कमी आपल्याकडे 6 फुटा 6 इंचापासून कमीत कमी आपल्याकडे 6 ते 10 फुटापर्यंत गणपती आहे. साधारणतः किती वर्षापासून हे काम करतात? हे काम जवळजवळ आम्ही आमचे 30 वर्षे कुंभारे असल्यामुळे आम्ही या व्यवसायात हे आहे 30 वर्षापासून. आणि सध्या कुरुळी गावामध्ये जवळजवळ 6-7 कारखाने आहेत.
त्यामध्ये आपला कमीत कमी 10,000 गणपतींचा सेल या ठिकाणी होतो. कुठून कुठून लोक येतात? आपल्या कारखान्यात चाकण, नाणेकरवाडी, जाधववाडी, त्याचप्रमाणे माळुंगे, खराबवाडी, शेजारचे आसपासची गाव मोई, निगोजे, रासे, अशी खेड, असे लांबून लांबून लोक. कशी घरगुती कारखाना असल्यामुळे या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे आणि लोकांना परवडेल अशा प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी भेटल्या जातात.